आदिवासी हलबा हलबी समाज कर्मचारी महासंघाचा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या जन आक्रोश मोर्चात आरक्षणासंबंधात मागण्या करण्यात आल्या आहेत. आरक्षण लुप्त होत चालले आहे, तसेच प्रत्येक कार्यालयामध्ये खाजगीकरणाचे प्रमाण वाढले आहे. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व सर्वात महत्वाची मागणी पदोन्नतीतले आरक्षण ही आहे. तसेच कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सदस्य यांना उचित दर्जा मिळावा अशी देखील मागणी केली जात आहे. महाराष्ट्रातील 80 संघटना मिळून कृती समिती स्थापन झाली आहे. या कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. गडचिरोली कुठली संघटना? आमची आदिवासी हलबालबी समाज कर्मचारी महासंघ. आज हा जो जन आक्रोश मोर्चा निघाला, त्यात मागण्या काय? ओव्हरऑल मागण्या, ओव्हरऑल मागण्या आरक्षणासंदर्भात आहेत सगळ्या. त्याच्यानंतर जे आरक्षण लुप्त होत आहे, प्रायव्हेटायझेशन होत आहे प्रत्येक कार्यालयामध्ये, ते आहेत. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक ह्या सगळ्या आरक्षण जे आहे, आणि मेन मागणी हे पदोन्नतीमध्ये आरक्षण. त्याच्यानंतर अंगणवाडी आहेत, आशा आहेत, ह्या सगळ्या जे प्रायव्हेट लोक घेत आहेत त्या लोकांना म्हणजे रेग्युलर करा, ह्या पण प्रमुख मागण्या आहेत. कोतवाल जसे करा, कोतवालांना दर्जा द्या, ग्रामपंचायत कर्मचारी आहे त्यांना दर्जा द्या, ह्या सगळ्या विविध मागण्या घेऊन आम्ही हा मोर्चा काढला. कुठल्या संघटनेच्या किती संघटना? आरक्षण हक्क कृती समिती महाराष्ट्रात 80 संघटना मिळून स्थापन झालेली आहे. त्या आरक्षण हक्क कृती समितीच्या नेतृत्वात हा मोर्चा निघत आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.